नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. जमिनीच्या वादातून शिवली तालुका मावळ या गावात दोन कुटुंबामध्ये वाद झाले व या वादातून झालेल्या मारहाणीत काजल तानाजी आडकर या महिलेचा गर्भपात झाला आहे. वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये कदम कुटुंबियांकडून दाखल झालेल्या फिर्यादीवरून या महिलेच्या पतीला काही दिवसांपूर्वी अटक झालेली आहे. 10 वर्षानंतर राहिलेला 4 महिन्याचा गर्भ या मारहाणीत गमावल्याने काजलला दुःख अनावर झालं आहे. माझ्या झोपेत तिथे भांडणं चालू होती. तेव्हा माझं सासरा आणि नवरा तिथं हे करीत होतं, दाबेदाबीची काम करीत होती. पण ती लोक काही ऐकना, ते लोकांनी रमेश टिके, विशाल सुरेश कदम, सुरेश कदम ह्या लोकांनी, त्या विशाल कदमनी माझ्या पोटात लाट टाकली आणि नाही शेवटी रमेश टिकेनी मला अशी लातडून फेकून दिली. त्यावेळेस मला थोडी चक्कर आली, कसं तरी झालं. आणि तिथल्या शेजारच्या लोकांनी येऊन मला पाणी वगैरे दिलं, तरी ते आवेश येत नव्हते. पहिली घाई हॉस्पिटलमध्ये आले. त्याशिवाय माझी एवढी अवस्था बिकट झाली होती की माझी परिस्थिती मलाच काही असं सुचलं पण नाही, काही करावं काही नाही. मग सोनोग्राफी लॅबमध्ये गेले, तिथे सांगितलं, माझ्या मम्मीला बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं की तिला अजिबात सांगू नका, की तिथं सांगितलं की बाळाचे डोके बंद झाले. मग इथं आल्यानंतर सांगितलं की मिसकॅरेज करायला लागलं. पण ललिता तिके आणि शशिकला तिके ह्या दोघींनी पण मला मारहाण खूप केली, अशी बोलून घेतली. आणि सविता कदम ही तर अशी वडीत होती की ना, त्या क्षणी तिथं कोणीच नव्हतं असं बघायला. त्यांनी त्यांचं काय केलं, त्यांनी त्यांची रेकॉर्ड केली आमच्या बद्दलची, आणि त्यांची रेकॉर्डिंग दाखवली नाही. पोलिसांनी नीट चौकशी पण नाही केली काय झालं काय नाही. मला 10 वर्षानंतर बाळ झालं आणि त्या अशा परिस्थितीला माझ्या मिस्टरांची गरज होती. आणि नाही शेवटी माझ्या मिस्टरांना अल्पशेवटची केस लावून एरवडायला, नाही शेवटी आज शेवट जायला लागलं. माझं नाव शिवाजी रामचंद्र आडकर, राहणार शिवली. माझ्या घराशेजारी कदम कुटुंब राहत आहे. त्यांचा आमचा सारखा वारंवार वाद होत आहे. ते वाद घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. पोलीस स्टेशनला त्याची काही दखल घेतली नाही. त्याच्यानंतर आमच्या 2 दिवसापूर्वी आमच्या घरात लग्न आहे, त्यामुळे ती जागा आमच्या मालकीची आहे, सातबारा आहे. आणि तिथं आम्ही मांडव घालायचं म्हणून डेव्हलपिंग केलं. त्या डेव्हलपिंगमध्ये ते आडवा आले आणि त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही ते मिटवलं. ते मिटवल्यानंतर संध्याकाळी तिथून येऊन त्यांनी परत उधळ फावडे घेऊन सगळं त्यांनी ते कामाला सुरुवात केली. त्याला आमच्या आडवायला वडील घरातली आमची माणसं गेली, तर त्यांना त्यांनी दमदाटी करून मारहाण केली व खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले. आणि म्हणले खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक झाली त्यावेळेस. आणि त्यामध्ये माझी भाऊजू आहे, जी माझ्या मोठ्या भावाची बायको आहे. त्यांचं नाव काय? त्यांचं नाव आहे काजल तानाजी आडकर. तिला 10 वर्षांनी दिवस गेले होते. विशाल सुरेश कदम व मयूर सुरेश कदम आणि सविता सुरेश कदम यांच्या मारहाणीमुळे लागल्यामुळे लातापोक्यांनी खाली कोसळल्यामुळे पोटाला इजा झाली. त्या इजामुळे त्यांचं बाळ दगावलं गेलं. ते आता या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. काजलला न्याय मिळेल का? तसेच या आडकर कुटुंबियांना अनेक संघटना पाठिंबा देत आहेत, त्यामुळे हा कदम आडकर यांचा वाद कुठपर्यंत जातोय हे पाहणं इथं महत्वाचं ठरतं. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.